दरवर्षी दीपावलीच्या पहिल्या दिवसापासूनच करवीर निवासिनी आई अंबाबाई मंदिरातील नित्योपचारात बदल होतो. हा बदल पुढे येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत 15 दिवस होत असतो. त्यामागचे कारण म्हणजे काकडा प्रज्वलित करण्याची परंपरा. ही परंपरा नेमकी काय आहे, का ही परंपरा जपली गेलीय, याबाबत बहुधा बऱ्याच जणांना ठाऊक देखील नाहीये. अंबाबाई मंदिरात अनेक सणोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात आणि त्यापैकीच हा काकड्याचा सोहळा असतो. या काळातील देवीच्या काकडा आरतीला देखील एक विशेष महत्व आहे. मंदिराचे गर्भगृह उघडण्याआधी पहाटे साधारण 2 वाजता हा काकडा प्रज्वलित केला जातो. यावेळी अनेक भाविक भक्तिभावाने आणलेला कापूर या काकड्यामध्ये समर्पित करत असतात. मंदिरातील घंटेचा निनाद आणि शहनाईच्या मधुर सुरांच्या साथीने हा काकडा शिखरावर नेऊन प्रज्वलित केला जातो. पुढे हा प्रज्वलित केलेला काकडा एका हातात धरून मुख्य शिखराकडे पाठ करून वर चढवला जातो. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या मंदिर परंपरेत अनेक उत्सव वेगवेगळ्या थाटात संपन्न होत असतात. त्यापैकी एक म्हणजे नरक चतुर्दशी ते त्रिपुरारी पौर्णिमा संपन्न होणारा देवीचा काकडा आरतीचा सोहळा. रोजच देवीची काकडा आरती होत असली तरी कार्तिक महिन्यातल्या या काकडा आरतीला विशेष असं महत्व आहे. हा काकडा म्हणजे सुतांचा, वातींचा आणि कापराचा असा एकत्र असा एक मोठा जुडगा एका पात्रामध्ये, एका भांड्यामध्ये ठेवून तो मंदिरातल्या आवारातील सर्व देवतांपुढे कापूर लावून सनईच्या सुरामध्ये संपूर्ण मंदिर प्राकाराची प्रदक्षिणा करून तो काकडा प्रज्वलित केला जातो. आणि हा प्रज्वलित केलेला काकडा देवीच्या शिखरावरती, देवीच्या कळसाजवळ ठेवला जातो. सर्वात उंच असं आहे देवीचं पश्चिमेचं जे करवीर निवासिनीचं शिखर आहे, त्या शिखरावरती हा काकडा ठेवून हा सोहळा पूर्ण होत असतो. तर हा काकडा पाहण्यासाठी अनेक भाविक या मंदिर प्राकारामध्ये गर्दी करत असतात. दिवाळीच्या या दिवसामध्ये सर्वत्र दिवे लावण्याचा जो प्रघात आहे त्याच्यामध्ये आकाश दीपदान म्हणजे आकाशाला सुद्धा दिवा समर्पित करण्यासाठी हा काकडा ठेवण्याचा प्रघात असावा. कारण मंदिर शास्त्राप्रमाणे, त्याचबरोबर जुन्या नगरशास्त्राप्रमाणे, गावातली सगळ्यात उंच इमारत म्हणजे देवालयाचं शिखर आणि त्याच अनुसरून करवीर निवासिनीचा काकडा हा या शिखरावरती ठेवला जातो. पहाटे 2 च्या सुमाराला घंटानाद आणि सनईच्या सुरामध्ये संपन्न होणारा सोहळा अनुभवण्यासाठी प्रत्येकानं एकदा तरी हा काकडा पाहावा आणि करवीर निवासिनीच्या दर्शनानं धन्य व्हावं. पुढे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा काकडा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पाडला जातो. तर आपल्या नित्य धावपळीच्या जीवनात पहाटेच्या बोचऱ्या थंडीतही अनेक भक्तगण हा काकडा सोहळा पाहण्यासाठी हजेरी लावत असतात. लोकलेटिनसाठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.